No? दखल घेतली पाहिजे महाराष्ट्राचं भलं माझ्याशिवाय कुणीच करणार नाही. कारण आहे मुखवटा आंदोलन तुम्ही करताय, काय मागणी काय तुमची? आणि किती दिवस झाला आंदोलन? गेले 5 दिवस झालं आम्ही इथे कामावरून उपोषण करत आहोत, पण याकडे शासनाचं कसलंही लक्ष नाही. शासन असेल प्रशासन असेल याच्यामध्ये सामाजिक न्याय मंत्र्याच्या जिल्ह्यामध्ये जर आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला 5-5 दिवस बसण्याची वेळ येत असेल, 5-5 दिवस या आंदोलनाकडे लक्ष दिलं जात नसेल, त्यासाठी हे मुकोटे घालून शिणे आम्ही एक शासनाचं लक्ष वेधावं यासाठी हे आंदोलन मुकोटे घालून केलेलं आहे. काय नेमकं भ्रष्टाचार झाला असं? लोणगावमध्ये दलित वस्तीमध्ये भ्रष्टाचार आहे, पुन्हा त्याच्यामध्ये पाणी पुरवठा योजनेमध्ये भ्रष्टाचार आहे, सर्वच योजनेमध्ये भ्रष्टाचार आहे. त्यामुळे ही चौकशी जी लावली होती तर चौकशीमध्ये 2 अहवाल दिलेत BDO नं. एक अहवालामध्ये दोषी असं दिलं आणि दुसरा अहवाल जे दिला आहे तो आमच्याकडे आणखी दिलेला नाही, आम्हाला माहिती न कळवताच तो अहवाल दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये सांगितलं की दुसरा अहवाल आला आहे ती व्यवस्थित अहवाल आहे, त्याच्यामुळं तुमचा उपोषण मिटवा असं आम्हाला पत्र दिलं होतं, पण आम्ही ते पत्र घेतलं नाही. आज आमच्या आंदोलनाचा 5वा दिवस आहे. माघार कधी घेणार? जोपर्यंत आम्हाला याच्यामध्ये न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही याच्यातून माघार घेणार नाही.